नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 10वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील एक महत्त्वाचं प्रकरण, चौथं प्रकरण, ते म्हणजे भौमितिक रचना, ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, हे प्रकरण पाहणार आहोत. ज्योमेट्री इन डेली लाईफ, आपल्या नेहमीच्या जीवनात भौमितिक रचना, ह्या भूमितीचा जो उपयोग आपण करतो तो फार महत्त्वाचा उपयोग आहे. ज्योमेट्री आणि ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचनांचा उपयोग प्रत्येक ठिकाणी. आपल्या घराच्या इमारत असेल तर इमारतीचे पायऱ्याच बघा. पायऱ्या ज्या कशा बनवलेल्या असतात, भिंत आणि जी शिडी ह्यामध्ये 90 अंशाचा कोन आणि प्रत्येक पायरीमध्ये 90 अंशाचा कोन आहे. इमारती बांधकामं, त्यानंतर रस्ते बांधकामं आणि ह्या सर्व तुम्हाला जे छोटे छोटे क्यूब वगैरे जे दिसत आहेत, सर्व डबे वगैरे वस्तू, भौमितिक आकृत्या किंवा हे जे आहेत क्यूब वगैरे, ह्या सर्वांच्या निर्मितीसाठी, बनवण्यासाठी भौमितिक रचना, या म्हणजे भूमिती आणि भौमितिक रचना याचा उपयोग होतो. तशा भौमितीच्या महत्त्वाच्या रचना काय आहेत, तर आपल्याला ह्या प्रकरणामध्ये ज्या रचना शिकायच्या आहेत त्यापूर्वी काही मूलभूत रचना की ज्या आपण मागील इयत्तामध्ये पाहिलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. प्रथम पहिली रचना आहे ती म्हणजे दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. दुसरी आहे कोणत्याही कोणाचा कोन दुभाजक काढणे. रेषेवरील दिलेल्या बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. दिलेल्या कोनाशी एकरूप असणारा कोन काढणे. दिलेल्या रेषेला दिलेल्या बिंदूतून समांतर रेषा काढणे. आणि दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. आणि शेवटची त्रिकोणाच्या बाजू दिला असता त्रिकोण काढणे. ह्या रचना म्हणून आपण शिकलेलो आहोत, परंतु तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी 2-2 मार्कासाठी जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये ह्या रचना विचारल्या जातात. म्हणून ह्या रचना आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर पाहूया आपण ह्या रचना एक एक. प्रथम पहिली रचना आपण, बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहे ते पण आवश्यक आहेत. दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. इथे जे मी साहित्य दाखवले ह्या साहित्यांचा त्यासाठी उपयोग होतो. कंपास आणि तुमची स्केल, ह्या 2 साहित्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. लंब दुभाजक म्हणजे काय, शब्दाचा अर्थही आपण इयत्ता 6वीमध्ये शिकलो आहोत बाळांनो. लंब दुभाजक म्हणजे असा रेषाखंड किंवा अशी रेषा की जी दिलेल्या आपल्या रेषेला, इथे मी रेषा काढलेली आहे तर रेषेवर मी रेषाखंड नेमून घेणार आहे, तर दिलेल्या आपल्या रेषेला किंवा रेषाखंडाला लंब असतो म्हणजे 90 अंशाचा कोन करतो. तसेच दिलेल्या रेषाखंडाचे 2 समान भाग करतो आणि म्हणून त्याला लंब दुभाजक असे म्हणतात. तर हा कसा काढायचा ते आपण पाहूया. तिथे मी रेषा घेतल्या, त्यामुळे मला रेषेवर लंब दुभाजक हा रेषेचा नसतो, कारण रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढवता येते, नाही का. त्यामुळे मला याच्यातून एक रेषाखंड फिक्स करावा लागणार आहे ठराविक लांबीचं. तर इथे मी पहिला पॉईंट ठेवला बघा. या पॉईंटवर मी कंपासचं टोक ठेवणार. कंपासमध्ये काही विशिष्ट अंतर घेणार. तुम्हाला किती लांबीचा रेषाखंड काढायचा आहे तेवढं अंतर तुम्ही घ्यायचं आहे. आणि कंपास टोक ठेवून मी तिथे पॉईंट केला बघा. पॉईंट बी हा दुसरा पॉईंट झाला. समजा मी अंतर घेतलं आहे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर अंतरावर मी इथे जो लाल पॉईंट होता त्यापासून बी काढला.
आता मी कंपास टोक बी वर ठेवणार आहे आणि तेवढंच अंतर अंतर न बदलता ह्या बाजूला एक मार्क करणार आहे, तो असेल माझा पॉइंट ए। म्हणजे हा माझा त्या रेषेतला ठराविक रेषाखंड झाला। समजू आपण त्याची लांबी 7 सेंटीमीटर आहे। आता हा मला दुभागायचा आहे, दोन समान भाग करायचे आहेत आणि लंब पण आलं पाहिजे। ही रचना कशी आहे पहा बाळांनो नीट, कारण ह्याचा उपयोग तुम्हाला पुढील ज्या आपल्या रचना आहेत त्यामध्ये होणार आहे। कंपास टोक हा सॉरी 7.3 सेंटीमीटर लांबीचा घेतलेला आहे मी। प्रथम हे कंपासचं टोक, हा जो कंपास आहे ते कंपासचा उपयोग या बहुतेक आपल्या रचनांसाठी लक्षात ठेवा ना, कंपास स्केल आणि कोनमापक ह्या तीन साहित्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। इथे मी कोनमापक दाखवलं नाही कारण इथे त्याचा उपयोग नाही आहे। तर कंपास हा जो पॉईंट असतो, एका ठिकाणी पेन्सिल लावतो ते पॉईंट ज्या ठिकाणी ठेवायचं तिथे मी लाल बिंदू दाखवेन, हे लक्षात ठेवा। तर कंपासचा पॉईंट मी एवर ठेवून कंपासमध्ये याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन मी वर खाली छेदणारे दोन चाप काढले पहा। प्रथम हे वर खाली काढलेले आहेत। आता कंपास टोक मी बी वर ठेवलं आहे, लाल पॉईंट केला आहे, त्या ठिकाणी मी कंपास टोक ठेवणार आहे, लक्षात ठेवा बाळांनो। आणि जे पहिले जे चाप आहेत त्यांना छेदणारे मी दुसरे चाप काढले पहा आता, बरोबर। आता याच्यातून जाणारी मी रेषा काढली, ही रेषा जी आहे तुम्ही जर पुन्हा पट्टी जसं याने मोजमाप केलं तर हे ए बीमधले जे दोन भाग झालेले आहेत हे दोन्ही भागांची लांबी समान असेल आणि तुम्ही हा जो कोन मोजला तर कोनसुद्धा 90° असेल। अशा प्रकारच्या ह्या रेषाखंडाला काय म्हणतात, जो पॉईंट एम आहे एपासून तुम्ही ए एम आणि बी एम अंतर मोजलं तर ते अंतर समान असणार आहे आणि कोन 90° असणार आहे, हे दोन भाग समान। अशा याला म्हणतात लंब दुभाजक काढणे, परपेंडिक्युलर बायसेक्टर, ही पहिली रचना झाली। पाहूया दुसरी रचना आपण, कोन दुभाजक कसा काढायचा। कोन दुभाजक काढण्यासाठी एक तुम्ही काही ठराविक मापाचा कोन काढून घ्यायचा आहे। किती मापाचा कोन, समजा आपण 60° कोन असेल हा, कन्सिडर करू आपण 60° कोन आहे। लाल पॉईंट ठेवला बघा, लाल पॉईंट म्हणजे कंपासचं टोक, लाल पॉईंट म्हणजे कंपासचं टोक। कंपासचं टोक ठेवून इथे एक तुम्ही अर्ध तुम्ही पूर्ण चाप काढू शकता किंवा असे दोन छेदणारे दोन्ही चाप काढू शकता। दिलेल्या कोनाच्या भुजांना छेदतील असे दोन चाप काढायचे आहेत। आता हे दोन चाप जे आहेत त्या चापांवर पुन्हा पुढे कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि विशिष्ट अंतर घेऊन, प्रथम मी ए वर ठेवलं बघा, विशिष्ट अंतर घेऊन त्या पुढे चाप काढायचे। आता मी पुन्हा बी वर ठेवणार आणि त्याला छेदणारा दुसरा चाप काढला। त्यातून जाणारी ही जी रेषा आहे जी शिरोबिंदूतून जात आहे कोनाच्या, ती रेषा दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करते। तुमचा कोन जर 60° असेल तर हा 30° आणि 30° ह्या रचनेला म्हणतात कोन दुभाजकाची रचना। दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक काढणे, ही दोन साहित्य आपण वापरली त्यासाठी। पुढची रचना पाहूया, बेसिक रचना आहे, रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढणे। ही रचना फार महत्त्वाची आहे, इथेसुद्धा हे दोन साहित्य आपण वापरणार आहोत। एक रेषा आहे आणि रेषेवर रेषा आहे, मग एक बिंदू दिला आहे, पहा बिंदू मी कुठेही दिला आहे, बिंदू मी कुठेही दिला आहे, कारण या बिंदूला मी नाव दिलं आहे, पण बरं तुम्हाला दिसेल की मध्यावर वगैरे नाही आहे। आता मी असा लंब काढणार आहे, मगाशी आपण लंब दुभाजक पाहिला, आपण मगाशी असा लंब काढला की ज्याने दोन समान भाग झालेले। ही रचना काय, तुम्हाला जो बिंदू दिला त्या बिंदूतून लंब टाकायचा आहे। त्यासाठी काय करायचं, कंपासचं टोक त्या पीवर ठेवून आपल्याला बघा वरखाली छेदणारे चाप काढायचे असतात बाळांनो, त्यामुळे कंपासचं टोक पीवर ठेवून काही ठराविक अंतर घेऊन दोन बाजूला हे चाप काढायचे। कारण जसं पहिली रचना तुम्ही पाहिले त्याप्रमाणेच ही आहे लंब दुभाजकाचे, ज्यामध्ये ठराविक रेषाखंड आपण पहिला नेमून घेतला, तसं इथे एक ठराविक रेषाखंड नेमून घ्यायला पाहिजे, त्याशिवाय आपण लंब काढू शकत नाही दिलेल्या बिंदूतून। म्हणून मी हा एक रेषाखंड नेमून घेतला आणि त्या रेषाखंडाच्या आता दोन्ही बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे। पहिलं पहिल्या बिंदूवर ठेवून कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरखाली छेदणारे मी चाप काढले, वरच्या बाजूला काढला तरी ठीक आहे एकच। आता दुसऱ्या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून त्याला छेदणारा दुसरा चाप काढला। आता पहा ही जी रेषा मला मिळाली आहे ती रेषा एल दिलेल्या बिंदूतून गेली आहे बघा, आणि ती रेषा लंब आहे, हा लंब दुभाजक नाही, रेषेवरील दिलेल्या बिंदूतून लंब काढणे
अशी ही रचना आहे। पाहूया पुढची रचना। पुढची रचना जी आहे, दिलेल्या रेषेला तर रेषेबाहेरील बिंदूतून लंब रेषा काढणे। आता होता रेषेवरील बिंदूतून। आता मी तुम्हाला रेषा दिली आहे एम आणि रेषेबाहेर बिंदू दिला आहे बघा पी, याच्यातून लंब काढायचा आहे। पुन्हा इथे मगाशाप्रमाणेच करावं लागेल, मागील रचनेप्रमाणे एक रेषाखंड आपल्याला एमवर फिक्स करावा लागेल, त्याशिवाय आपण निम्यापेक्षा जास्त अंतर वगैरे घेऊ शकत नाही। मग इथे मी कंपास टोक पीवर ठेवलेलं आहे आणि कंपास खालील दिशेला धरून बघा अशा प्रकारे खालील दिशेला धरायचं आहे, कारण आपल्याला एमवर रेषाखंड आपल्याला निश्चित करायचं आहे आपल्या रेषा एमवर। आणि अशा प्रकारे कंपास मी ठेवायचं, ठेवून पीवर ठेवून कंपासचं पेन्सिल जे आहे ते खालच्या बाजूला आणायचे आपल्या रेषेपर्यंत, आणि अशा प्रकारे अर्धवर्तुळ काढा किंवा दोन फक्त चाप काढले तरी पण चालेल। हे मी अशा प्रकारे अर्धवर्तुळ काढून मी माझा रेषाखंड निश्चित केलेला आहे। ह्या अर्धवर्तुळाच्या किंवा हा जो मी चाप काढलेला आहे त्याच्या ह्या दोन टोकामधला हा एवढा माझा हा रेषाखंड आहे। तर त्याच्या एका बिंदूवर मी कंपास टोक ठेवून खालील दिशेला मी एक चाप काढलेला आहे। आता कंपास टोक मी दुसऱ्या बिंदूवर ठेवून त्याला छेदणारा मी असा चाप काढला पहा, आणि यातून जाणारी आणि पीमधून जाणारी मी जी मी रेषा काढणार आहे ती रेषा काय आहे, दिलेल्या रेषेला त्या बिंदूतून जाणारी जे दिलेल्या बाहेरील बिंदूतून जाणारी लंब रेषा आहे, बरोबर ना। तर ह्या दोन्ही रचना ज्या आहेत त्यांचा तुम्हाला बाळांनो पुढील आपल्या ज्या मुख्य रचना आपण शिकणार आहोत त्यामध्ये उपयोग होणार आहे। बघा ती लंब आहे म्हणजे 90° कोनही करते। हे या ठिकाणी मी असं दाखवलं आहे की तुम्ही पूर्ण अर्धवर्तुळ अशा प्रकारे दोन चाप काढले तरीसुद्धा चालतील। ह्या साहित्याचा मी इथे उपयोग केलेला आहे, कंपास आणि पट्टी। पुढची रचना पाहूया, एक बेसिक रचना, अँगल कॉपी। कॉपी अँगल म्हणजे दिलेल्या कोना इतका कोन काढणे। अँगल कॉपी रचना कशी आहे, तर इथे प्रथम तुम्ही एक कोन ठरवायचा आहे तुम्हाला किती अंशाचा तुमचा जो कोन असेल तो, समजा हा 60° मी एक कोन ठरवलेला आहे। आता दुसरा कोन मी असा काढणार आहे, हा कोन समजा पी क्यू आर आहे, तो त्याच मापाचा असेल पण कोनमापकाचा वापर न करता। हा कोन मी काढण्यासाठी निश्चितच कोनमापक वापरला आहे, मी ते कोनमापक न वापरता मला बरोबर तेवढ्याच मापाचा कोन काढायचा आहे। मग मी काय करणार, प्रथम बघा ह्याची जी एक भुजा आहे ती भुजा मी इथे काढून घेतली, बरोबर। आणि कंपास टोक मी पहिलं क्यूवर ठेवून कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेऊन इथे मी एक चाप काढणार आहे। हे बघा हे ठराविक अंतर मी घेतलं, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेतलं आणि मी असा चाप काढला पहा, दिसतोय। आता तेवढंच अंतर घेऊन कंपास न हलवता, बघा आपल्याला बरोबर तेवढ्याच मापाचा कोन काढायचा, त्यामुळे हे अंतर न हलवता इथे जो वाय जो पॉईंट आहे ना आपला, त्या वाय पॉईंटवर ठेवून कंपास या बाजूला ठेवून तेवढ्याच मापाचा चाप काढायचा आहे, कारण आपल्याला कॉपी अँगल करायचं आहे, सेम कोन काढायचा आहे, म्हणून तेवढ्याच मापाचा मी चाप काढला। आता मी हे डिस्टन्स मोजणार, हे डिस्टन्स जे दोन पॉईंटमधलं आहे ना, जो आपण पहिला ए आणि बी ह्या दोघांमधलं अंतर, म्हणजे तो किती स्पॅम आहे, किती अंतर आहे ते ए आणि बीमध्ये आपण हा चाप काढल्यावर, ते अंतर मोजायचं आहे आणि कंपास टोक ह्या बी डॅशवर ठेवायचा। हा कोन हा ए बी चाप आहे, हा पॉईंट बी डॅश आहे, याच्यावर कंपास टोक ठेवायचं आहे आणि हे डिस्टन्स ए बी काय आहे, रेडियस, समजा आपण जे वर्तुळ काढणार ते वर्तुळाचा रेडियस आहे ना त्रिज्य, त्याच त्रिज्येचा मी इथे चाप काढला, तो ज्या ठिकाणी छेदला ते बी डॅश आला आहे आणि या ठिकाणी बी डॅश जे अंतर आहे ए बी आणि इथे येणार ए डॅश बी डॅश ते अंतर समान आलं पाहिजे। तर मी इथे लाल पॉईंटने पाहिला तिथे कंपास टोक ठेवून त्याला छेदणारा, हे मी अंतर आधीच मोजलेलं आहे, छेदणारा मी इथे चाप काढलेला आहे। आणि हे आता जे ए डॅश बी डॅश आहे ते आणि आधीचं ए बी पाहिजे दिलेलं आहे मी, ए बी आणि ए डॅश बी डॅश ही दोन्ही लेंथ त्यांची लांबी समान आली पाहिजे। आता मी काय करणार आहे, वाय वर कंपास टोक ठेवून किंवा आपण पट्टी ठेवून इथे ए डॅशला जाणारी रेषा आपण काढणार आहोत, किंवा ही त्रिकोणाची सॉरी ह्या कोणाची दुसरी भुजा झालेली आहे, भुजा झालेली आहे, तर ही भुजा मी इथे काढलेली आहे। अशा प्रकारे दिलेल्या कोणाला एकरूप कोन आपण काढलेला आहे। आता आपण
दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे ही भौमितिक रचना पाहणार आहोत. प्रथम इथे तुम्हाला मी एक रेषा काढून दाखवत आहे. ही आहे रेषा, आणि ह्या रेषेच्या बाहेर हा एक दिलेला आहे बिंदू. हा बिंदू दिलेला आहे समजा पी. तर ह्या बिंदूतून आपल्याला समांतर रेषा काढायची आहे. तर आपण या ठिकाणी लंबदुभाजक पद्धतीचा वापर करणार आहोत. लंबदुभाजक कसा असतो? लंबदुभाजक हा दिलेल्या रेषेला लंब असतो आणि दोन समान भाग करतो. तर आपल्याला या ठिकाणी लंब काढायचा आहे, कारण तुम्हाला हा नियम माहीत असेल की दोन समांतर रेषा ज्या असतात त्या समांतर रेषामधील लंबांतर समान असतं. आणि म्हणून आपण या बाहेरील बिंदूतून प्रथम एक लंब रेषा काढणार आहोत. पाहूया कशी काढायची. लंब काढणे ह्या जी आपण रचना पाहिलेली आहे त्या रचनेचा वापर करायचा आहे. कंपासचा मी वापर करून कंपास टोक त्या बाहेरील बिंदूवर ठेवलेलं आहे आणि ह्या आपल्या दिलेल्या रेषेला स्पर्श करणारे किंवा छेदून जाणारे दोन मी इथे चाप काढलेले आहेत. तुम्हाला दिसत आहेत का दोन चाप? हे दोन चाप आहेत ते या ठिकाणी ह्या आपल्या रेषेला दोन बिंदूमध्ये छेदलेले आहेत. आता मी काय करणार आहे, कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला परस्परांना छेदणारे चाप काढणार आहे. पहा, कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे माझं. इथे मी एक चाप काढलेला आहे आणि वरच्या दिशेला एक चाप काढलेला आहे. त्यानंतर त्याच दोन चापांना छेदणारे मी दुसरे चाप काढत आहे. पहा, हे दोन चाप काढले. आता हे जे दोन मी चाप काढलेले आहेत एकमेकांना छेदणारे, त्यातून जाणारी मी एक रेषा काढणार आहे. ती रेषा काय असणार आहे? ती रेषा आपल्या दिलेल्या रेषेला लंब असणार आहे. पहा, ही जी मी रेषा काढलेली आहे ती रेषा लंब रेषा आहे. ही रेषा लंब रेषा मी काढलेली आहे. थोडी आपण ठळक करूया. ही आहे लंब रेषा. आता आपल्याला काढायची आहे पी मधून समांतर. जशी आता आपण ही लंब रेषा काढली त्याचप्रमाणे आपण हा आपला कागद आडवा करून ह्या पी बिंदूतून जाणारी पुन्हा एक लंब रेषा काढायची आहे आणि ती रेषा आपल्या रेषेला समांतर रेषा असणार आहे. पुन्हा मगाशाप्रमाणे आपण काय करणार आहोत, इथे ह्या बिंदूतून, आता हा बिंदू ह्या रेषेवर आला, मग बिंदूतून जाणारा लंब काढणे या पद्धतीने लंब काढायचा आहे. पहा, या ठिकाणी मी कंपास टोक ठेवून इथे दोन बाजूला छेदणारे दोन मी चाप काढले आहेत. हे दोन तुम्हाला चाप दिसत असतील. आता या ठिकाणी मी इथं पॉईंट करते तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी. त्यानंतर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्या चापांना निम्म्यापेक्षा जास्त अंतरच घ्यायचं आहे. त्या चापांच्या वर खाली परस्परांना छेदणारे मी दोन दोन चाप काढत आहे. पहा, तिथून एक काढला चाप आणि हा इथून एक काढत आहे. आता हे जे चाप आहेत त्या चापांमधून जाणारी मी एक रेषा काढणार आहे. पहा, या ठिकाणी मी रेषा काढते. तुम्हाला दिसत असेल ही जी रेषा तुम्हाला दिसत आहे ही रेषा नीट निरीक्षण करा. ही रेषा जी आहे ती आपल्या दिलेल्या रेषेला समांतर आली आहे. नीट पहा, तुम्हाला मी पुन्हा कागद सरळ करून दाखवते. पहा, दिलेल्या रेषेला समांतर रेषा आलेली आहे आणि आपल्या दिलेल्या बिंदूतून गेलेली आहे. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढली आहे. आपली दिलेली रेषा आपण तिला नाव देऊया एम आहे आणि तिच्या बाहेरील बिंदू पी होता आणि त्या बिंदूतून जाणारी आपण ही एक रेषा काढलेली आहे. आता ही झाली पद्धत एक. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. दुसरी पद्धत अशी आहे, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. दुसरी पद्धत जी आहे ती तुम्हाला विक्रम कोणांची जी रचना आहे, विक्रम कोणांचा जो गुणधर्म आहे, पाहूया गुणधर्म काय येतो. विक्रम कोणांचा गुणधर्म असा आहे की दोन समांतर रेषांना, दोन समांतर रेषांना जेव्हा छेदिका छेदते, दोन समांतर रेषांना जेव्हा छेदिका छेदते तेव्हा होणारे आंतरविक्रम कोण जे आहेत ते एकरूप असतात. आंतरविक्रम कोण काय असतात? एकरूप असतात. हा नियम आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढायची आहे ना, हो ना. मग आपण काय करायचं आहे, प्रथम एक एक रेषा आपली जी आहे ती काढून घ्यायची आणि तिला जोडणारी एक तिरपी रेषा काढायची आहे. आणि तिरपी रेषा काढून झाल्यावर आपल्याला इथे एक विक्रम कोन मिळेल, बरोबर. त्याला एकरूप आपण इथे विक्रम कोन काढणार आहोत आणि तो विक्रम कोन बरोबर एकरूप कोणाची रचना जी आहे, एकरूप कोन काढणे, त्या रचनेने आपण हा विक्रम कोन काढणार आहोत. आणि हा विक्रम कोन
जिथे थांबेल किंवा जिथे त्याचं माप संपेल तिथून आपण काढणार जी रेषा ती आपल्या दिलेल्या रेषेला समांतर रेषा असणार आहे. पाहूया आपण रचना. तर प्रथम आता मी जी आपली रेषा जी आहे ती रेषा काढते. पहा या ठिकाणी प्रथम आपण रेषा काढूया. ही मी रेषा काढलेली आहे बरोबर. आता मला रेषेच्या बाहेर बिंदू दिलेला आहे. रेषेबाहेरील बिंदूतून आपल्याला काढायचं आहे आणि त्यामुळे रेषेबाहेरील बिंदूतून काढायचं असल्यामुळे हा पहा दिलेला बिंदू मी काढत आहे. इथे दिलेला बिंदू आहे हा पी. समजा हा आहे बिंदू पी बरोबर. तर मी काय सांगितलं तुम्हाला, आपण तिरपी रेषा काढायची आहे. कशी रेषा काढायची आहे? तिरपी रेषा काढायची आहे. कारण ती तिरपी रेषा काय असणार आहे? ती तिरपी रेषा म्हणजे आपल्याला ती कोणते तुम्ही ह्या बाजूने काढा किंवा ह्या बाजूने अशी काढा, तिरपी रेषा म्हणजे तुमची छेदिका असणार आहे. त्यामुळे मी तिरपी रेषा काढते. प्रथम दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारा विक्रम कोन जो आहे त्याचा गुणधर्म आपण इथे वापरत आहोत. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल की हा एक विक्रम कोन झालेला आहे. जिथे मी तुम्हाला जी रचना दाखवली त्याप्रमाणे हा विक्रम कोन आहे. मग ह्याच मापाचा विक्रम कोन मी वर काढणार आहे. पहा या ठिकाणी आपण हा पहिला हा विक्रम कोन आपल्याला माप नाही आहे. मग आपण एकरूप कोणाची रचना जी आहे, एकरूप कोणाची रचना अशी आहे की प्रथम दिलेल्या मापाचा कंपासचं टोक कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवून प्रथम एक चाप काढायचा आहे. पहा हा मी असा चाप काढलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. मी पेन्सिलने थोडा ठळक करते. आता हा जो चाप आहे तो चाप कोणाचे कोणाचं मापाचं माप दाखवतोय. मग ते कोणाचं माप किती आहे हा चाप काढल्यावर? आपण हा जो चाप आपण काढलेला आहे, आपण पुन्हा बघूया इथे. हा जो मी चाप इथे काढलेला आहे तुम्हाला दिसत असेल, हा मी चाप काढला. असाच चाप इथे काढायचा आहे. हा जो आपला बिंदू आहे त्याला छेदून असाच चाप मी इथे काढणार आहे. पहा बरोबर, त्या बिंदूतून मी हा चाप काढलेला आहे बरोबर. आता त्याचं माप माहीत नाही आहे मला, म्हणून मी काय करणार आहे, हे माप किती आहे मोजणार आहे इथून. असं अशा प्रकारे हे माप मी काय करणार आहे, मोजणार आहे. हे किती माप आहे ते बघा, ह्या कोणाचं माप एवढा आहे. आणि बरोबर इथे कंपासचं टोक ठेवून त्याच मापाचं इथे मार्किंग करणार आहे. पहा जो पहिला मी जो चाप काढलेला आहे त्याला छेदणारं मी इथे मार्किंग केलेलं तुम्हाला दिसत असेल. ठळक मी पॉईंट या ठिकाणी करते तुम्हाला दिसण्यासाठी. म्हणजे हा जो कोण आहे ह्याचा विक्रम कोण, काय नाव कोणाचं, विक्रम कोण, विक्रम कोण, विक्रम कोण हा इकडे असा तयार होणार आहे. त्यामुळे हा बिंदू आणि आपला दिलेला बिंदू यांना छेदणारी आपण रेषा काढूया. आपण रेषा काढूया. पहा ही रेषा जी आहे ती तुमच्या दिलेल्या रेषेला, आपली दिलेली रेषा होती मगाशी एम, या दिलेल्या रेषेला बरोबर समांतर आलेली आहे. आणि हा जो आहे तो ह्याचाच बरोबर विक्रम कोण आहे. दोघांचं माप हा कोण आणि हा कोण या दोघांचं माप समान आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या कोणाला एकरूप कोण ही रचना वापरून किंवा लंब काढणे, जे आपण मगाशी पाहिलं की लंब काढणे ही जी रचना आहे ती वापरून आपण दिलेल्या रेषेला समांतर रेषा अशा प्रकारे काढू शकतो. आता आपण दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम एक रेषाखंड घ्यायचा आहे. हा एक मी इथे ए पी रेषाखंड घेतलेला आहे आणि हा रेषाखंड आता मला 3:2 या गुणोत्तरामध्ये विभागायचा आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, त्या गुणोत्तराचे दोन भाग, जसं आपण बघा कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये शिकलो आहोत, गुणोत्तराचे जे दोन भाग आहेत एम इज टू एन, त्यातला पहिला आकडा एम म्हणजे आपण 3 समजूया आणि दुसरा आकडा 2 आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या रेषाखंडाचे एकूण 3:2 म्हणजे इथे जो काही बिंदू येईल त्यात पहिलेही भाग 3 असतील, दुसरे भाग 2 असतील, म्हणजे एकूण 5 भाग करायचे. त्यासाठी काय करायचं आहे की एक किरण आखायचं आहे. इथे या ठिकाणी किरण AX मी घेतलेला आहे. ठराविक कोन कंपासमध्ये कोन घ्यायचा आहे कोनमापकामध्ये आणि एक किरण आखायचं आहे. आणि ह्या किरणाचे कंपासमध्ये ठराविक अंतर घेऊन अशा प्रकारे 5 भाग करायचे आहेत. पहा हे 5 भाग केलेले आहेत, त्यांना आपण A1, A2, A3, A4 आणि A5
असे नाव देणार आहोत। आता ही नाव दिल्यानंतर काय करायचं आहे, पुढची पायरी अशी आहे की आपल्याला ह्याचे जे आपण दोन भाग केलेले आहेत, परंतु आपल्याला आपल्या दिलेल्या रेषाखंडाचे दोन भाग करायचे आहेत। त्यासाठी प्रथम शेवटचा बिंदू आणि जो पी आहे रेषाखंडाचा दुसरा अंत्यबिंदू आहे ते जोडायचे आहेत। ते जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कोणासारखा एकरूप कोण काढणे ही रचना माहीत आहे, आपण शिकलोत। तर त्याप्रमाणे आपलं व्युत्क्रम कोनांचा जो गुणधर्म आहे की दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन किंवा संगत कोन समान मापाचे असतात, तर त्या नियमाप्रमाणे आपण आता संगत कोन काढणार आहोत। कारण इथे हा जो कोन आहे, समांतर रेषा जी काय येणार आहे, कुठे जिथे कुठे एक समांतर रेषा येणार आहे, तर हा कोन आणि त्या समांतर रेषेजवळ असलेला त्या दिशेला असलेला कोन संगत कोन दोन समान मापाचे असतात। त्या हेतूने मी आता इथे एकरूप संगत कोन काढणार आहे। त्यासाठी मी बघा हा इथे चाप काढलेला आहे। आता मला संगत कोन कुठे काढायचा आहे, तिनास दोन म्हणजे ह्या पाचपैकी एका बाजूला तीन भाग राहतील आणि दुसऱ्या बाजूला दोन, त्यामुळे ह्या पॉईंटजवळ मला समांतर रेषा काढायची आहे। म्हणून मी ह्या चापाप्रमाणे दुसरा चाप काढला। आता ह्या चापाचं डिस्टन्स किती आहे ते मी पाहणार आहे, कारण ते कोणाचं माप आहे आणि बरोबर तेवढ्या डिस्टन्सवर मी खुणा करणार आहे, मार्क केलं आणि बरोबर त्या बिंदूतून जाणारी ही बरोबर मला समांतर रेषा आलेली आहे। पहा आता ही समांतर रेषा ज्या बिंदूमध्ये छेदली आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर आपल्या ए पी ह्या रेषाखंडाचे दोन समान भाग नाही सॉरी दोन भाग झालेले आहेत, त्यातला एक भाग आहे तीन आणि एक भाग आहे दोन। आणि पहा या दोन समांतर रेषा समांतर रेषेने एकाच अंगास केलेले दोन संगत कोन समान आहेत। अशा प्रकारे आपण दिलेल्या रेषाखंड दिलेल्या गुणोत्तरामध्ये विभागू शकतो। अशा प्रकारे ही रचना आहे। भागात आपण आज इथेच थांबूया। धन्यवाद। आज आपण या भागात इथेच थांबूया। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बेल आयकॉन क्लिक करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील।